नमस्कार प्रेक्षकांनो माझी तुझी रेशन गाठ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिले अखेर शेवटी एपिसोड मध्ये परी नेहा आणि यश हे एकत्र आलेले आहेत परीला तिची आई भेटली आहे परी खूप खुश झालेली आहे भागामध्ये सुरुवातीला आपण पाहतो परी यश आणि नेहा हे जण चित्र काढत बसलेले असतात दुसऱ्या साईडला जे तिने खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की आता अनुष्का तर चौधरीच्या पॅलेसवर गेलेली आहे जर चौधरीने तिला कुठले फोटोज दाखवून ब्लॅकमेल केलं तर तिला अटवायला लावलं तर काय होऊ शकतं त्याची मुलगी त्याला सोडून जाऊ शकते या भीतीपोटी तो रितेशला बोलवतो आणि रितेशला सांगतो की तू सुद्धा अनुकडे जा आणि अनुचं काम तिथलं झालं असेल तर तिला परत माघारी घेऊन आपल्याकडे ये म्हणून त्याला परत पाठवलं जातं अनुष्काकडे पॅलेसवरती आपण दुसऱ्या साईडला बघतोय की नेहा हे खूप खुश आहे परीसोबत परी खूप खुश आहे तिच्या आई सोबत परीने तिला किचन मध्ये आणलेलं आहे तिला किचन मध्ये बघून सिम्मी ला अजिबात आवडत नाही सिम्मीचं डोकं पुन्हा दुसऱ्या मार्गाने चालायला सुरुवात होते पुन्हा ती तिच्याशी रिलेटेड कांड करायला सुरुवात करते परी किचनमध्ये तिच्या आईला म्हणते आई चल ना आपण बेबी पोळी बनवूयात तिला आठवत नाही की बेबी पोळी काय असते काय नाही ते परी तिला सांगते की बेबी पोळी काय असते मी जे बनवायची ती बेबी पोळी असते आणि ती तिला पीठ घ्यायला सांगते परत घ्यायला सांगते दोघीजणी मिळून खूप छान बेबी पोळी तयार करतात ज्या वेळेला परी बेबी पोळी तयार करत असते त्यावेळेला अनुष्काला म्हणजे स्नेहाला तिचं कौतुक वाटत असत ती म्हणते की एवढी छोटीशी मुलगी किती छान करते ना नक्कीच तिला नेहाने बनवायला शिकवली असणार आहे बनवलेल्या बेबी पोळीवरती ती स्माइली काढते आणि ती नेहाला देते मग ती आई हे तुझ्यासाठी ज्या वेळेला ती हातात घेते त्यावेळेला सुद्धा तिला तिचं जुनं आठवायला सुरुवात होते जसं की बेबी पोळी बनवताना तिला आठवत असतं की परी तिला म्हणत असते की मी बेबी पोळी बनवणार नेहमीच मी बेबी पोळी बनवणार तुझ्यासाठी तुला माहित आहे ना आपल्या दोघींना कोण आहे तुला मी आणि मला तू हे सगळं तिला आठवत असतं आणि तिला चक्कर आल्यासारखं होत असतं दुसऱ्या साईडला आपण पाहतोय की रितेश मेहता पॅलेसवर पोहोचलेला आहे आणि तो सिम्मीला बोलत आहे सिम्मीला तो सांगतोय की आमची अनुबेन म्हणजे खूपच वर्ण स्ट्रिक्ट दिसते पण स्ट्रॉंग दिसते पण आतून खूप कोमल आहे आणि हे सगळं तिचं बोलणं इग्नोर करायचं काम सिम्मी करत असते आणि विथ रितेश बाई पण सिम्मीचं बोलणं सगळं इग्नोर करायचा प्रयत्न करत असतो पण तो तिथून निघून जातो सिम्मी तिथून चिडून निघून जाते त्याचं बोलणं ऐकून आणि दुसऱ्या साईडला आपण बघतो तर यश हा बरीने काढलेलं ड्रॉइंग हे बघत बसलेला असतो त्याला खूप कौतुक वाटत असतं की परी आता किती खूप खु, खुश आहे किती हॅपी आहे तेवढ्यात लगेच सिम्मी त्याच्याकडे येते पटकन दरवाजा बंद करते आणि म्हणते यश अरे तुझं काय नाटक लावलं तू काय करतोय तुला समजतंय का, का ते परीशी तू तिच्या भावनाशी खेळतोय तिला काय ते खरं एकदा सांगून टाक ना का तू तसं करतोय असं करू नको त्यामुळे तिला खूप त्रास होईल रे ती पुन्हा खूप हॉट होईल जे सगळं ती समजते तसं नाहीये ते तिला सांगून टाक आणि तुला माहितीये का त्या अनुष्काला घेण्यासाठी तिचा भाऊ इथं आलेला आहे असाच अचानक कधी काही होऊ शकतं रे तू तिला अगोदर अलर्ट कर यश तू असा राहू नकोस असा गाड बसू नकोस असं सिम्मी यशला समजावून सांगत असते तर दुसऱ्या साईडला आपण बघतो की पटकन लगेच सिम्मी रितेश भाईला आतमध्ये बोलवते रितेश भाई आत येतो त्यावेळेला यशला खरंच आश्चर्यचा धक्का बसतो की रितेश हा पॅलेसवरती अचानक आलाच कसा काय तो सांगतो की अनुलबेसाठी मी आलेलो आहे अनुबेनला घेऊन जाण्यासाठी काकानी मला सांगितलं अनुबेनला घेऊन या म्हणून परत आता मला तिला घेऊन परत गेलं पाहिजे तेवढ्यात लगेच अनुष्का आणि पर परी तिथून तिथून आतमध्ये येतात अनुष्का त्याला विचारते की रितेश भाई तुम्ही इकडे कसं काय तू तिला सांगतो की वडिलांनी पाठवलंय तुला परत घेण्यासाठी पण परी म्हणते की आता उद्याच आपल्याला सनसेट बघावं लागणार त्यावेळेला अनुष्का म्हणते की रितशभाई काही करून मला तुम्ही एक मदत करा की मला आजचा दिवस इथेच थांबायचंय मी घरी येऊ शकणार नाही पप्पांना कन्व्हिन्स करायचे मी पप्पांची परमिशन मागणार आहे फोन लावून पण रितेश भाई तिला फोन लावू देत नसतो तो म्हणतो की अनुबेन तू फोन लावू नको काकाजी मला ओरडतील ते मला मला रस्त्यावर आणतील तू फोन नको पण ती ती परमिशन घेतली पाहिजे म्हणून जयंती मेहताला फोन लावते आणि जयंती मेहताची परमिशन घेण्यासाठी त्याला विचारते की पप्पा मला तुमच्याकडून एक परमिशन हवी आहे ती परमिशन अशी असेल की आजच्या रात्री मी इथे पॅलेस वरती राहणार आहे मी काय घरी येणार नाही त्यावेळेस जयंती मेहता म्हणतो की काही सांगू नकोस नाटक तुझं आताच्या आता एक निघानी इथं पंधरा वीस मिनिटात घरात पोहोच काय बोलू नकोस तो अजिबात तिथं राहायचं आणि प्यायचं खायचं तेवढ्यात रितेश भाई तिला समजावत असतो की नको तसं बोलू पण ती म्हणते की तुम्हाला जर तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर तुम्ही तसंच केलं असतं का सांगा बरं मी त्या परीसाठी थांबते यश सांगतोय म्हणून मी थांबणार नाही इथे मी खास त्या परीसाठी इथे थांबणार आहे परी, परी खूप आजारी आहे पप्पा आणि तिला माझी खरंच गरज आहे ती केवढी छोटीशी मुलगी आहे आणि ती अशी अवस्थेत आहे की तिला खरंच तिची गरज माझी गरज आहे तिला त्यामुळे मी इथे थांबणार आहे आणि मला कोणी अडवायचं नाही आणि हा आजचा दिवस हा माझा शेवटचा हट्ट असेल तुमच्याकडे पुन्हा मी कसलाच हट्ट करणार नाही तुमच्याकडे दुसऱ्या साईडला आपण बघतो की सिम्मी विचार करत थांबलेली असते एक वेटर येतो त्याच्यासाठी गुलाबजाम घेऊन आणि गुलाबजाम केलेले बघून तर मग सिम्मीच्या डोक्याची डोक्यामध्ये शिट्ट्या वाजायला लागतात शिम्मी सिम्मी म्हणते की अरे घरामध्ये सेलिब्रेशन चालू आहे कशाचं सेलिब्रेशन चालू आहे ना की नाटक काय लावलंय हा विचार ती करत असते ते ड्रायव्हर त्या नोकरावरती सुद्धा तिचा जाळ काढते तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय की पॅलेस मध्ये यश हा परीला इंजेक्शन देत असतो आणि तेवढ्यात गुलाबजामचे दोन बाऊल घेऊन अनुष्का तिथं येते नेहा तिथं येते आणि ती बघते की यश हा परीला इंजेक्शन देतोय मग ती तिला लवकर समजत नाही की इंजेक्शन कशाचं इंजेक्शन परीला द्यायचं चाललंय तेवढ्यात तो सांगतो की अगं परी तुला माहिती आहे देवाच्या घरी मम्मी जाऊन आली ना म्हणून ती सगळं आहे तिला माहितीच नाहीये ते आपण तुला इंजेक्शन देतोय काय करायचं तर डायबिटीस आहे म्हणल्यानंतर रोज इंजेक्शन घेतलंच पाहिजे ना ते आई क्षणीच नेहा खूप अपसेट होते आणि किचन मध्ये येते आणि रडायला सुरुवात करते तेवढ्यात लगेच समीर तिथं येतो समीर तिला समजावतो समीर म्हणतो नेहा माझी बहीण होती मी तुला बहिणीसारखं समजावतोय काय झालं नक्की एवढा त्रास का होतोय तू रडतीय काय प्रॉब्लेम आहे का घरात कोण काय बोललंय का तुला हे सगळं समीर तिला विचारत असतो पण ती सांगायला तयार होत नाही पण ज्या वेळेला ती सांगायला सुरुवात करते त्यावेळेला ती भरपूर काही समीरला सांगून निघते समीर म्हणतो आता मी तुझा भाऊ आहे तू माझी बहीण आहे बघ मला भाऊ बघणं एवढं सोपं नाही भाऊ लाहन रक्षाबंधनाला तुझ्या दा दारात येऊन उभा राहीन मी ती मग ते उभा राहा येऊन नक्कीच उभारा मग मी पण तुझ्याकडून मस्त ओवाळणी काहीतरी मागेन गिफ्ट मागेन मग दोघांची चर्चा तिथं होते आणि दोघे पण खूप खुश होतात दोघे एकमेकांना भाऊ बहीण समजतात आणि तिथून समीर निघून जातो समीर निघून जाताना समीर रस्त्यात बघतो तर एका साईडला रितेश बाई हा विचार करत थांबलेला असतो समीर त्याला भेटतो त्याच्याशी बोलतो आणि तिथून पुन्हा निघून जातो आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायचंय की अनुष्का दुसऱ्या दिवशी सुद्धा जी काय पॅलेस वर थांबलेली आहे तर तिला काही आठवत का नाही आठवत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी सिनेमंडी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा